धुळे जिल्ह्यात कोरोना या महामारीने उग्र रूप धारण केले असल्यामुळे खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव जात आहे. गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर अभावी प्राणास मुकावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष आमदार जयकुमार रावल यांनी देखील आपल्या स्थानिक विकास निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारा अशी मागणी केली आहे. हीच मागणी देखील भूमिका आहे. जिल्ह्यात नवीन रस्ते किंवा इतर सुविधा काही काळ थांबवाव्या लागल्या तरी चालतील, परंतु त्वरित जिल्ह्यातील जनतेचे प्राण वाचवणाऱ्या ची सोय झाली पाहिजे. एकीकडे रेमडेसिवीर अभावी रुग्ण दगावत आहे, तर दुसरीकडे बेड न मिळाल्याने औषधी न मिळाल्याने रुग्णांचा जीव जात आहे. या सर्व विपरीत परिस्थितीत न बाहेर पडण्यासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री, शिरपूर, धुळे तालुक्यातील ऑक्सिजन प्लांट उभारण्यास व व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्यास रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल. भारतीय जनता पक्षाने रेमडेसिवीर इंजेक्शनची वेळोवेळी मागणी केलेली असून ती देखील उपलब्ध होऊ शकत नाही, तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत व ग्रामीण भागात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढली आहे अशा ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भाजपा ग्रामीण अध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी एक निवेदन दिलं. निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की धुळे जिल्ह्यामध्ये शिंदेगडा असेल, साक्री असेल, शिरपूर असेल, धुळे असेल, या चारही तालुक्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडते आणि ऑक्सिजन कमी असल्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत आणि असे वाईट प्रसंग कोणावर पुन्हा येऊ नये म्हणून DPTCच्या माध्यमातून किंवा आत्ता नुकतेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार जयकुमारजी रावल साहेबांनी आवाहन केलं की आमच्या स्थानिक विकास निधीमधनं 1 कोटी घ्या आणि ऑक्सिजन प्लांट आणि रेमडेसिवीर इंजेक्शन द्या. तीच मागणी आम्ही पण केली की DPTCमधनं जो जिल्ह्याच्या विकासासाठी निधी असतो तो इतरत्र म्हणजे रस्त्यासाठी असेल किंवा एखादा बांधकामासाठी असेल तो न वापरता तो आपण त्या तालुक्यात ऑक्सिजन प्लांट तात्काळ उभं करण्यासाठी त्या ठिकाणी वापरावा आणि जेणेकरून त्या तालुक्यातील जनतेची, त्या तालुक्यातील रुग्ण जे असतील त्यांची, त्या पेशंटांची ऑक्सिजनची असेल किंवा व्हेंटिलेटरची असेल किंवा रेमडेसिवीरची असेल ती सोय होऊ शकते. इतर विकासाची कामं होऊ शकतात, इतर वेळेस ते करू शकतो, परंतु आत्ता खऱ्या अर्थानं ही जी कोरोनाची महामारी आहे ती रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये तात्काळ शॉर्ट नोटीस काढून, टेंडर काढून, आपल्या स्तरावर जे काही कार्य लवकरात लवकर कार्यवाही करता येईल ते करून आपला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी त्वरित उभे करावे चारही तालुक्यांमध्ये आणि या जिल्ह्यातल्या पेशंटांना, या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांना एक दिलासा मिळेल ही मागणी आम्ही केली. आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही तात्काळ ऑर्डर करतोय आणि शासनाच्या पोर्टलवरूनच ऑर्डर करून लवकरात लवकर मागून ते बसवण्याचा प्रयत्न करतो.